महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर एन्जॉय नमस्कार महाराष्ट्र खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब वर मी सूरज दिगे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मंडळी ही एक खूप महत्वाची बातमी आपण तुमच्यासमोर सध्या सादर करत आहोत ही बातमी आहे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी दिलेली खास बातमी बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांनो सावधान बैलगाडा शर्यतीच्या आयोजकांनो सावधान आपल्याला सध्या फक्त जामीन मिळालेला आहे अंतिम निकाल अजून बाकी आहे सर्वप्रथम राज्यातील सर्व, सर्व बैलगाडा मालक शेतकरी बंधूंचे मनपूर्वक अभिनंदन गेली अनेक वर्ष आपण सर्वजण बैलगाडा शर्यती चालू होण्यासाठी प्रयत्न करत होते बैलगाडा शर्यती बंद असूनही आपण खिलार जनावरांची जोपासना बंद केलेली नव्हती आपण शर्यतीच्या विरोधकांना नेहमी हेच सांगितले की शर्यत चालू असो किंवा बंद देशी गोवंशाचे जतन संवर्धन संगोपन हे शेतकरीच करणार आहेत आणि हेच आपण न्यायालयातही पटवून देऊ शकलो आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने शर्यतींना परवानगी दिलेली पण पूर्वीसारखी स्वैर शर्यत घेऊन आपल्याला चालणार नाही म्हणून दोन हजार सतरामध्ये तत्कालीन राज्य शासनाने कायदा करण्याच्या सोबतच काही नियमावली तयार केलेली आहे ज्या नियमावलीच्या आधारेच आपण माननीय सर्वोच्च न्यायालयात ही केस जिंकू शकलो आहोत म्हणून पुढील अनेक वर्ष जर आपल्याला शर्यतीचा आनंद घ्यायचा असेल तर नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यासाठी यापूर्वी जी नियमावली तयार करण्यात आलेली आहे त्या नियमावलीच्या अंमलबजावणीसाठी सोयीस्कर व्हावे म्हणून काही नवीन मार्गदर्शक एसओपी सूचना महाराष्ट्र शासन स्तरावर काढण्याचे प्रयत्न चालू आहेत या आठवड्यात त्या नवीन मार्गदर्शक सूचना प्रसारित होतील राज्यातील बैलगाडा मालकांना विनंती आहे मोठ्या कष्टाने जिद्दीने प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण हा लढा न्यायालयात जिंकलेला आहे सामाजिक राजकीय प्रशासकीय व न्यायालयीन स्तरावर अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेने वेळ प्रसंगी मत्सुद्देगिरीचा अवलंब करत हा लढा यशस्वी केला आहे राज्यातील सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ वकील निवृत्त न्यायाधीश सर्वपक्षीय नेते यांचे सहकार्य व मार्गदर्शन संघटनेला सदैव लाभलेले आहे आपणही सर्वांनी आपल्या आपल्या परीने या लढ्यात सहभागी होऊन योगदान दिलेले आहे थोडक्यात आपण सर्वांनी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी आहोत जर आपण नियम पाळले नाहीत तर आपल्या हातून शर्यती किमान बंद होऊ नयेत व त्याला आपण जबाबदार ठरू नये याची प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे मंडळी आत्ताची सांगितलेली लाईन ही परत एकदा आवर्जून तुम्हाला सांगतोय आणि ही खूप महत्वाची आहे ती म्हणजे आपल्या हातून शर्यती किमान बंद होऊ नयेत त्याला आपण जबाबदार ठरू नये याची प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे आपण आता सर्वांना सांगा की सात वर्ष आपण सर्वोच्च न्यायालयात आरोपी होतो आता कोर्टने आपल्याला जामीन दिला आहे अंतिम निकाल अजून पाच न्यायाधीशांच्या विस्तारित खंडपीठासमोर बाकी आहे दरम्यानच्या काळात आपण जर नियम पाळले नाहीत चांगले वर्तन ठेवले नाही तर आपला जामीन केव्हाही नाकारला जाऊ शकतो व पुढील शिक्षा आपल्याला मिळू शकते आपण जेवताना अन्न शिजवून होई तोपर्यंत सर्वजण थांबतो पण ते थंड होईपर्यंत थांबत नाही हा मानवी मनाचा स्वभाव आहे त्यामुळे शर्यतीचे आयोजन करण्यासाठी कोणीही घाई करू नये माननीय जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतल्याशिवाय कोणीही शर्यतीचे आयोजन करू नये अशी शर्यत जर कोणी केली तर त्यास तीन लाख रुपये दंड व पाच वर्षाची शिक्षा या नवीन कायद्यात तरतूद केलेली आहे आपण सर्व नियमांचे पालन कराल अशी अपेक्षा आहे पुढील सूचना योग्य वेळी आपण सर्वांना एकत्रित येऊन देऊया धन्यवाद आपले पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन श्री संदीप बोधगे अखिल भारतीय बैलगडा शर्यत संघटना पुणे खिल्लार महाराष्ट्राने